पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन शेजारी म्हणजे भारताची मोठे डोकेदुखी आहे राजकीय अस्थिरता आणि दहशतवाद यामुळे या देशांची अवस्था वाईट झालेली आहे त्यात हे देश आता आर्थिक डबघायला आल्यामुळं त्यांच्यासमोर अन्नटंचाईचं भीषण संकट आवासून उभं आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांनी नुकताच या संबंधात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे या अहवालात अन्न टंचाईबद्दल काय इशारा देण्यात आला आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर ही वेळ का आली आहे याचीच माहिती तुम्हाला ॲग्रोवनच्या एक्सप्लेनरमधून मिळणार आहे नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ॲग्रो वन तर येत्या काही महिन्यात पाकिस्तानमध्ये आर्थिक आणि राजकीय परिस्थिती बिघडली तर अन्न संकट तीव्र होईल असा इशारा दिला गेला आहे पाकिस्तानमध्ये गेल्या सत्तर वर्षातील सर्वाधिक महागाई आहे तर अफगाणिस्तान लवकरच अन्न टंचाईचं हॉटस्पॉट ठरेल असं या अहवालात म्हटलंय दरवेळी पाकिस्तान आर्थिक दबघायला आला की जागतिक बँकेकडून कर्ज कर घेतो परंतु यावेळी पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरतेमुळे जागतिक बँकेनेही कर्ज देण्यास नकार दिलाय आधीच पाकिस्तानवर सात हजार सातशे पन्नास कोटी डॉलर कर्ज थकलेलं आहे पाकिस्तानला एक डॉलरसाठी दोनशे त्र्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत महागाईचा प्रचंड भडका उडाला आहे मे महिन्यात महागाईचा दर तेरा पूर्णांक त्र्याहत्तर टक्के होता तो आता चक्क अडतीस टक्क्यांवर पोचला आहे पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीसपासूनचा हा उच्चांकी दर आहे त्यामुळे सध्या पाकिस्तानात गहू किलो एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये पाकिस्तानी रुपये तर तांदूळ तीनशे पन्नास साखर एकशे वीस खाद्यतेल पाचशे कांदा नव्वद पाकिस्तान रुपये तर दूध एकशे ऐंशी पाकिस्तानी रुपयांवर आहे आशिया खंडातील इतर सगळ्या देशांच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये सर्वाधिक महागाई आहे पाकिस्तानात राजकीय अस्थिरता आहे त्यातच गेल्या वर्षी ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये आलेल्या पुरामुळे सिंधू नदीच्या खोऱ्यातील एकशे दहा जिल्ह्यांना जोराचा तडाखा बसला होता त्यामुळे जीवितहानी झाली तसंच शेती पिकं खरडून गेल्यामुळे उत्पादनात घट आली त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया घरंगळत असल्यानं पाकिस्तानला आयातही शक्य होत नाही त्यामुळे येत्या सप्टेंबर ते डिसेंबरच्या काळात अन्न टंचाईला सामोरे जावं लागू शकतं असा इशारा वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन या संस्थांच्या अहवालात देण्यात आला आहे अफगाणिस्तानमध्ये ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये तालिबान यांनी सत्ता काबीज केली त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून अफगाणिस्तानला मदत मिळण्याची शक्यता कमी झाली आहे त्यामुळे सध्या सत्तर टक्क्याहून अधिक अफगाणिस्तानातील नागरिकांना दोन वेळेचं पोटभर जेवणही मिळत नाही आहे तालिबान यांनी सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणी महिलांना सक्तीनं घरी बसवलं तसंच इतर बंधनंही लादली त्यातच आता अन्न टंचाईनं अफगाणिस्तान होरपळून निघतोय या दोन शेजारी राष्ट्रातील अन्न टंचाईमुळे जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जाते पाकिस्तान सरकारनं अन्न टंचाईवर तोडगा म्हणून गव्हाचं पीठ मोफत वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता परंतु गहू वाटप केंद्रावर एकच गर्दी उसळल्यामुळे अनेकांना चेंगराचेंगरीत प्राण गमवावा लागला आशिया खंडात श्रीलंकेतील आर्थिक आणीबाणीनंतर महागाईचा आगडोम उसळला होता आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अन्न टंचाईचं संकट उभं राहिलं आहे त्यामुळे जागतिक पातळीवरून याबद्दल चिंता व्यक्त केली जाते या माहितीसोबत तुर्ता तिथेच थांबवूया तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा ताज्या अपडेट्ससाठी अग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध कॉम ला अवश्य भेट द्या